राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व इतर धारकावरही विपरीत परिणाम होत आहे. त्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथील नवीन बसस्थानकापासून तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा तातडीने कोऱ्या करण्यात यावे, शेतमालात हमीभाव, दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी गायीचे व म्हशीचे दूध 50 रुपये लिटर दराने खरेदी करावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी आमचे प्रतिनिधी गुलाब भालेराव यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष मुनीर पटेल यांच्याशी संवाद साधला. शासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल आजचा जे राष्ट्रवादी काँग्रेसनं जे हल्लाबोल मोर्चा या महाराष्ट्रभर काढायचं हे ठरविलेलं आहे, हे शासनाच्या उदासीन धोरणाबाबत बी आणि प्रशासनाचं जे उदासीन धोरण आहे त्याबाबत निष्क्रियता आणि उदासीनता हे दोन्ही त्याच्यामध्ये आहेत निश्चितपणे. कारण या शासनाच्या विरोधात आम्ही अनेक वेळेस मोर्चे काढले, आजही हल्लाबोल मोर्चा हे आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं काढलं. यापुढेही शासन जर नाही ऐकलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून लोकांसोबत आम्ही राहू. आज आपण बघितलं असेल या शासनाच्या विरोधात बोलायचं आणि या शासनाने चुकलेल्या गोष्टी सांगायचे. ते 3 वर्षाचं शासन 3.5 वर्षाचं आहे, परंतु 3 दिवस सांगितलं तरी यांच्या गोष्टी सांगणार नाही. परंतु त्यापैकी आपण बघितलं असेल की नोटबंदी असोत किंवा GST बाबतचा निर्णय असोत, याबाबतमध्ये जे सामान्य माणसापासून तर सगळ्याच माणसाचे शेतकऱ्यांचे यांचे कंबरडे मोडलेले आहेत. आज परिस्थिती सर्व उदासीनतेची परिस्थिती आहे, ते व्यापाऱ्यामध्ये बी आहे, शेतकऱ्यामध्ये बी आहेत, शेतमजूरमध्ये बी आहेत आणि बेरोजगारामध्ये सुद्धा उदासीनतेची आहे. कारण आज बेरोजगार जे आहेत हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने आज गावाकडे वापस अनेक कारखान्यातून आलेले आहेत. शेतकरी इतका तर हवालदिन झालेला कोणीच नाही, कारण कोणत्याही शेतीमालाला भाव नाही, शेतीला उत्पन्न काही जास्त प्रमाणात झालेलं नाही, म्हणून शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे. आणि अशा सगळ्या अडचणीत असताना पुढं कर्जमाफी करतो म्हणून, कर्जमाफ केलं म्हणून कमीत कमी 6 महिन्यांपासून या सरकारचं धोरण जे आपण बघतो ते असे अनेक गोष्टी आम्ही केलं म्हणून सांगतात, परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर त्याचं काहीच नाही. कोणी कोणतरी या सरकारला दिवस ढकलून घेऊन जायचं असं आम्हाला वाटतंय. हे कोणाचंच हे सरकार भलं करणार नाही, म्हणून ह्या सरकारला सत्तेवरून हटवल्याशिवाय हा सामान्य माणूस, हा शेतकरी स्वस्थ बसणार नाही, इतकं आज या मोर्चावरून आणि सगळ्याच गोष्टीवरून निश्चित झालेलं आहे. असंच आम्ही आमचे नेते आदरणीय शरदरावजी पवारसाहेब यांचा 12 तारखेला वाढदिवस आहे, परंतु आम्ही 1 तारखेपासून यवतमाळ ते नागपूर हे आम्ही हल्लाबोल मोर्चा हे पायी नेणार आहोत. आणि 1 तारखेपासून यवतमाळ निघून 12 तारखेला आम्ही नागपूरला पोहोचणार आहोत. या नागपूरमध्ये 12 तारखेच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि शेतकऱ्यांसाठी म्हणून आम्ही तिथं अधिवेशन आमचे नेते सगळे बंद पाळणार आहेत आणि तिथं फार मोठा मोर्चा आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. त्यापैकी मेन म्हणणं म्हणजे शरदरावजी पवारसाहेबांचं राहणार आहे. काँग्रेस सुद्धा तिथं 12 तारखेला आमच्यामध्ये सामील होणार आहे. म्हणून या सरकारच्या विरोधात हे आम्ही सर्व काम जे आहे ते चालू केलेलं आहे. त्याला प्रतिसाद निश्चितपणे सामान्य माणसातून शेतकऱ्याकडून भेटत आहे आणि भेटेलही. पेरा मांडण्यासाठी गोंडाळीचा जे प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यासाठी लोक परेशानात. आता शेतकरी प्रत्येक तलाठ्याच्या कार्यालयापुढे उभे आहे, एकही तलाठी नाही. आज तुमच्या मोर्चापेक्षा जास्त प्रत्येक तलाठी कार्यालयासमोर शेतकरी आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आता सध्या जे आहे कापसाचं फार भीषण जे आहे समस्या उद्भवलेली आहे. आतापर्यंत जे आहे ते इतके चांगले दिसणारे कापस जे आहे आतापर्यंत पहिला लाग लागला, दुसऱ्या लागाचे जे बोंड आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण आळीनं जे आहे ते सगळं खाऊन घेतलेलं आहे. पूर्णच्या पूर्ण प्लॉट जे आहेत तर ते नांगरून टाकावं लागत आहेत शेतकऱ्यांना. आणि वारंवार शेतकरी जे आहे आपले जे प्रशासनाकडे जे आहे वारंवार निवेदनं देऊनही प्रशासन त्याची काहीही दखल घेत नाही. आणि मी एक सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे यानंतर जर त्यांनी जर दखल घेतली नाही तर या अधिकाऱ्यांना जे आहे आम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि यावेळेस जे आहे पुन्हा रस्त्यावर उतरलं आणि काही जर ही चळवळ जर जी आहे तर ती जर भीषण झाली तर याला सर्वस्वी सरकार जे आहे सरकार जबाबदार राहील. कारण की कापसाचा जे पेरा आहे सगळं आता सध्या जे आहे 1 वर्षाचं पीक असतं कापसाचं आणि याच्यावर जे आहे पूर्ण कॅश क्रॉप असते हळदीसारखंच कापसाचं आणि त्याच्यावर पूर्ण अर्थव्यवस्था वर्षाची अवलंबलेली असते शेतकऱ्यांची. आणि या कापसाचं जे आहे तर पूर्ण कापूस जे आहे तर ते पूर्ण त्याचं नष्ट झालेलं आहे शेतकऱ्यांना. पेरा मांडण्यासाठी आता तलाठी उपलब्ध नाहीत आणि उद्या आखरीचा दिवस आहे, याच्यासाठी तुम्ही काय करणार?
त्यांना ज्या शासनाकडे रिक्वेस्ट करणार आहेत की याची तारीख जी आहे ती वाढवून घेण्यात यावी आणि वाढवून घेतल्यानंतरही तलाठी जर शेतकऱ्यांना जर त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही तर आम्ही रस्त्याने हे करून तलाठ्यांचं जे आहे तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम आम्ही करणार हे शासनाने याची नोंद घेण्यात यावी आणि या मोर्चाच्या निमित्त जे आहे ते आम्ही तलाठ्यांना पण जे आहे ते आम्ही वॉर्निंग देत आहोत की आमच्या जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तर त्यांची वेळीच दखल घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर जयदीप देशमुख, माजी नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ, शिवाजी शिंदे, मतीन इनामदार, हुमायून नाईक, खाजा बागवान, नाजीम रजवी, संजय वाडवे, आवेज नाईक, नदीन देशमुख, गुलाब गोहेर आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. गुलाब भालेरासह सलमान सैयद, स्टार न्यूज, कळमनुरी.